खाण्यासाठी काहीतरी बनवायलाच हवं. रात्री जेवला नाही येतो आणि सकाळी तसाच निघून गेलाय. आज पहिल्यांदा त्याला वेळेवर टिफिन मिळणार नाहीये. रॉमिलाला ना कधी कसं वागावं कळतच नाही. कुठल्या राग कुठे काढायला जाते ती. या घरात कधीच वेगवेगळे स्वयंपाक झाले नाहीये. आता काय करू मी. आणि भांडणं कुठे होत नाही. पण अन्नाचा आणि भांडणांचा काही संबंध आहे का. पण एकत्र राहतो हे सुद्धा लक्षात घेतलं नाही तिने. हॅलो हॅलो अनय. सॉरी. अरे म्हणजे वरद अशी गप्पा मांडायच्या नादात मी दबा द्यायलाच विसरले तुला. पण तू काळजी नको करूस. मी पटकन काहीतरी करून पाठवते. तेव्हा उगाच सर्वसर्व करू नकोस. मी घरात दादाला टिफिन आलाय आणि घरात जेवण बनलेलं असताना तू माझ्यासाठी टिफिन का नाही पाठवलास. आणि मला एक सांग, तू परत एकदा माझ्यासाठी जेवण का बनवतेस. हे बघ मला नक्की सांग काय झालंय. रेवा तुला माझी शपथ आहे. खरं सांग काय झालंय ते. अनय आज टिफिन भरताना रॉमिलानी फक्त मेघरत्त भाऊजींसाठीच टिफिन भरला. तुझ्यासाठी टिफिन भरायला नकार दिला. वाड्यात असं वेगवेगळे स्वयंपाक यापूर्वी कधीच नाही बनलेत. मी काय करू मला तेच कळत नाही. पण तू काळजी नको करूस. पटकन काहीतरी होईल असं करून मी पाठवतो लगेच. हा काही करू नकोस तू, राहू दे. अरे असं काय. तू काल रात्रीपासून काहीच खाल्लं नाहीयेस. आज दिवसभरही उपाशीच राहणार आहेस का. हे बघ रेवा, तूच म्हणालीस ना की आपल्या वाड्यात दुसऱ्यांदा स्वयंपाक होत नाही म्हणून. आऊसाहेबांना बरं नाही वाटणार त्यांना हे कळलं तर. त्यापेक्षा मी काहीतरी बाहेरूनच मागवतो. काय काम करूया, तू इथे ये, आपण एकत्र लंच करायला बाहेर जाऊया. थँक्स अनय. पण हे सगळं प्रकरण गंभीर नाही ना होणार. मेघरत्न भाऊजींचा राग शांत व्हायलाच पाहिजे. आणि त्यासाठी त्यासाठी तूच पुढाकार घे ना अनय. तुम्हा दोघा भावंडांमध्ये दुरावा निर्माण नको व्हायला. मलाही तीच काळजी वाटते रेवा. पण मी काहीतरी तोडगा नक्कीच काढेन. अगं मी दादाला लहानपणापासून बघतोय. त्याचा राग फार वेळ नाही टिकणार. तो फणस आहे फणस. बाहेरून जरी कडक असला ना तरी आतून गोड आणि मऊ आहे. ग काहीतरी उपाय निघेल त्याच्यावर. चल बाय. आणि लक्षात ठेव आपण दोघं एकत्र लंचला जातोय. ओके ओके बाय. बाबा काय झालं. रेवा गप वरदाला बघ ना. मगासपासून रूमचा दरवाजा रागाने बंद करून बसले. खूप वेळा समजावलं ग पण ऐकतच नाही अजिबात. बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही झालेलं नाहीये. खूप लाडावली येते आजकाल. लोक शांत झालं ना की येईल आपोआप वटणीवर. आणि बाबा तुम्ही ना तिच्याशी जरा स्ट्रिक्ट वागत चला. तुमचंही ऐकेनाशी झालीये ती. मला खरंच खूप काळजी वाटते. या पोरीच कसं होणार आहे आता. तुम्ही नका काळजी करू. सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही वा पुढे मी येतेच. बर. आई आज खाली नाही आला तुम्ही जेवायला. आज माझा उपवास आहे बाळा. पण आज कुठलाच महत्वाचा दिवस नाहीये. मग उपवास कसला. आऊसाहेबांनी घरातल्या सगळ्या करत्या बायकांना उपवास करायला सांगितलं. काल घरात जे काही घडलं ना त्याने खूप घाबरून गेल्यात त्या. आणि त्याच्याबरोबर ही पोथी सुद्धा वाचायला सांगितली. आपल्या या वाड्यात शांतता नांदावी म्हणून. आजकाल कोणाचं कुठल्या कारणावरून डोकं भडकेल ना काही सांगता येत नाही बघ. काय जे काही झालं मला काही कळलंच नाही. निदान काल अनयने तरी समजुतीने घ्यायला हवं होतं. तू त्याला टिफिन दिलास का. आणि हे बघ मी जेवणार नाही म्हणून तू तसं करू नकोस. तू खाऊन घे काहीतरी. हा आई आज मी पण उपास करते. अगं का असं करू नकोस. आज स्वयंपाक रॉमिलाने बनवलंय. तिला उगाचच एक कारण मिळेल वाद घालायला की मी स्वयंपाक करते म्हणून कोण जेवत नाही. तू प्लीज असं काही करू नकोस. तू जेवून घे नाहीतर ती रॉमीला पुन्हा कधी किचनकडे फिरकणार सुद्धा नाही. आता ती रोजच जाईल किचनमध्ये. म्हणजे मेघरत्न भाऊजींसाठी आता तीच रोज टिफिन बनवणार आहे.
आणि आज सुद्धा तिनेच बनवला, पण अनयला द्यायला नकार दिला. मला म्हणाली अनयसाठी वेगळा स्वयंपाक कर. आई, सरनोबतांच्या घरी आता दोन वेगळे स्वयंपाक होणार आहेत का? रेवा, सांगतेस काय तू? आता मात्र या रॉमिलाने हद्दच पार केली. थांब, चांगलेच कान उपटते मी तिचे, आणि थोरल्या वनींना पण कळायलाच हवं त्यांची सून काय गुण उधळते ते. आई, आई नको. आई प्लीज, आता काही नका बोलू तू. प्लीज आई. आणि आऊसाहेबांना तर यातलं काहीच कळता कामा नाही. त्यांनी तुम्हाला उपास करायला सांगितलंय ना, त्यांच्या विश्वासाला तडा नको जायला. मी समजावीन रॉमिलाला. हो, आणि पुन्हा सगळं पूर्वीसारखं करायचा मी प्रयत्न करेन. आई, आऊसाहेबांनी खूप मुश्किलीने ह्या घरात सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलंय. हा एकोपा मी इतक्या सहजासहजी नाही मोडू देणार. हे घ्या पेपर्स, आजपासून ही जमीन तुमची. पण मला सांगा अनयराजे, काल तर हे डील तुम्ही कॅन्सल केलं होतं ना? हो, पण मेघदत्त दादाची पहिलीच डील आहे ना, म्हणून परत विचार केला आणि घेतली जमीन. मला असं वाटतं की नात्यात आणि व्यवहारात माणसांनी चोख असायला हवं, मगच दोन्ही टिकतात. खरं आहे तुमचं अनयराजे, सरनोबतांसाठी 40 लाख काही मोठी रक्कम नाहीये. कपडे झाडले तरी तेवढे पैसे गोळा होतील. हो, असं म्हणू नका. शेवटी लक्ष्मी येते, तिची आत्ता आमच्यावर कृपा असली म्हणून काय झालं? रुपयान रुपया महत्वाचा, फक्त त्या रुपयांचा वापर योग्य प्रकारे व्हावा इतकंच मला वाटतं. आणि वायफळ खर्च होऊ नये एवढंच माझं म्हणणं. चला, आता बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज नंतर पूर्ण करूया. या आता. थँक यू अनयराजे. थँक यू. मेघदत्त राजे, कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅट्स. अनयराजेंनी तुम्हाला तुमची जमीन परत दिली. झाला ना तुझा आत्मा थंड? जाताना तो काय म्हणाला ते ऐकलंस ना? तो म्हणाला की ही जमीन तू मला दिलीयस. आता अचानक तुला कळलं की ही जमीन किती उपयोगाची आहे ते? कालपर्यंत या जमिनीत पैसे गुंतवणं म्हणजे एक फालतू व्यवहार मानणारा तू, आज तुला अचानक तो फायद्याचा व्यवहार वाटू लागलाय. कालपर्यंत 40 लाख रुपये जमवणं खूप कठीण जात होतं ना तुला, मग अचानक एवढे पैसे आले कुठून रे? स्वतःसाठी रिस्क घेणं जमलं तुला, पण ती रिस्क माझ्यासाठी घेता नाही आली. काय दाखवायचंय तुला? लोकांना एवढंच दाखवायचं ना की तुझं मन किती मोठं आहे ते. माझा शब्द कधीच खाली पडू देत नाहीस असंच भासवायचं ना तुला. काय बोलतोस तू रे दादा? मी असं कशाला करीन? तुला बरं वाटावं म्हणून हा सौदा केलाय मी. फक्त भावनेच्या भरात, त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाहीये. ती जमीन अशीच पडून राहणार आहे आपल्याकडे, पण फक्त तुझ्या डोक्यातलं खूळ उतरावं म्हणून इतक्या मोठ्या घाट्यात घातल्या आपल्या कंपनीला. आणि जर पैशाचं म्हणशील ना, तर फक्त माझ्या शब्दावर तयार झालाय तो फायनान्सर. एक रकमी पैसे द्याला, कारण त्याचा माझ्या कामावर विश्वास आहे म्हणून. किती माझं माझं करशील रे? सगळी अक्कल काय तुलाच दिली का देवाने? मी एका धाकट्या भावाच्या नात्याने तुझ्यावर विश्वास ठेवून सगळ्या हक्कांवर पाणी सोडलं होतं. वाटलं होतं जे करशील त्यात सगळ्यांचा विचार करशील, पण तू तू स्वतःच्याच पोळीवर तू पोडायला निघालास. दादा, मी नेहमी सगळ्यांचाच विचार करून काम करत आलोय. तू आत्ता जागा झालाय आणि तरी अजून स्वप्नात असल्यासारखा वावरतोयस, तर त्याला मी काय करणार? व्यवहार हा कठोरपणेच केला जातो दादा. जर त्यात मी नाती गोती मिसळत बसलो ना, तर हा सगळा पसारा आवडता आवडणार नाही माझ्याच्याने. खूप शहाणा समजतो असणार रे स्वतःला. अरे, तू किती पाताळ यंत्री आहेस हे आत्ता लक्षात येत आहे माझ्या.
सगळे मला सावध करत होते पण मीच जोय झाकून बसलो होतो. मला कंपनीत घुसू दिलं नाहीस. बाबांनी काहीही करायचं म्हटलं तर आऊसाहेबांचे कान भरायचास आणि बाबांना सगळ्यांपासून लांब ठेवायचास. एक गोष्ट लक्षात ठेवाने, मी भोळा जरूर आहे पण शंकरासारखा. आणि आता मी माझा तिसरा डोळा उघडलाय. बघच मी तुझी कशी वाट लावतो ते. नाही सगळी जहागिरी आणि राजगादी तुझ्या घशातनं ओढून काढली ना तर नावाचं मेघ गदर नाही. हो गुरुजी, आम्हाला यादी मिळाली आहे सगळी. कपिला ते सगळं सामान पोचवायची व्यवस्था करतीलच. आणि हे बघा, हवन अखंडपणे चालू राहू द्या. त्यात व्यत्यय यायला नको. अनय राजेंचं ग्रहमान सध्या तरी अजिबात ठीक नाहीये. आम्हाला त्याचीच काळजी वाटतेय जी. रोमिला थांबा जरा. आणि हे बघा, आम्ही उद्या मंदिरात येऊन जाऊ, नाहीतर वाड्यातलं कोणीतरी येईलच. ठीक आहे, ठेवतो आम्ही. रोमिला, तुमच्या कामापेक्षा तुमचे कारनामे जास्त चर्चेत असतात जी. तुम्ही काय नवीन गोंधळ घालून ठेवलाय याची कल्पना आहे तुम्हाला? मांजर डोळे मिटून दूध पितंय म्हणजे कोणी तिला बघत नाही असं वाटलं की काय हो तुम्हाला? तुम्ही इतक्या खालच्या पातळीला उतराल असं वाटलं नव्हतं जी आम्हाला. इतक्या दिवसात कुणाचीही मनमानी खपवून घेतली जात नाही हेही माहित नाही जी तुम्हाला. रेवा, तुम्ही तोंड उघडलं नाहीत म्हणजे या वाड्यात काय घडतंय हे आम्हाला कळणार नाही असं वाटलं की काय तुम्हाला? तुमच्या गप्प राहण्यामुळे लोकांना आपण काहीही केलं तरी खपवून जाईल असं वाटतंय जी. आणि ते आम्ही सहन करणार नाही. रोमिला, तुम्ही वरदाला जे काही बोललात ते आम्हाला अजिबात आवडलं नाहीये. बघा, आपल्या घरात त्या पाहुणे आहेत, त्यांचा मान हा राखायलाच हवा. इथे तुमची मनमानी चालणार नाही. पण आऊसाहेब, वरदात मला वाईट साईट बोलली. तुम्हाला हवं तर तुम्ही रेवाला विचारा. आम्हाला कुणाकडूनही तुमच्या बाबतीत प्रमाणपत्र नकोय जी. कोण किती पाण्यात आहे हे आम्हाला चांगलंच माहित. तुम्ही वरदाची माफी मागा. चुका केल्यानंतर त्याचे परिणाम तर तुम्हाला भोगावेच लागते. तुम्हाला वरदाची माफी मागायलाच लागेल. तुम्हाला शिक्षा ही मिळायलाच पाहिजे. रेवा, जा वरदांना बोलावून घेऊन या. ऐकू आलं नाही का तुम्हाला? जा म्हणतोय आम्ही. रोमिला, आतापर्यंत आम्ही तुमच्या बऱ्याच गोष्टी नजरेआड करत आलोय जी. पण आता तुमची मनमानी चालणार नाही. आम्ही तुमच्या कुठल्याही गोष्टी खपवून घेणार नाही. समजलं? वरदा, लवकर दार उघड. आऊसाहेबांनी खाली बोलवलंय तुला. लवकर. मला नाही यायचंय कुठे. मी नाही उघडणार आहे दार. आणि तुझा इथून. वरदा, काय चाललंय तुझं? ही कसली नाटक आहे? तुझे असले राड मी खपवून घेणार नाहीये. लवकर दार उघड. चल. काय चाललंय हे? तुझा आवाज माझ्यावरच चढणार ग. मग अशी ती रोमिला काय काय बोलली तुला? एक शब्दही नाही काढलास तिच्या समोर तू. या विषयावर आपण नंतर बोलूया. तुला आऊसाहेबांनी बोलवलंय, चल लवकर. मी नाही येणार आहे कुठे. आणि मी कोणाचंही ऐकणार नाहीये. तरी तू कधीच योग्य निर्णय नाही घेत आणि म्हणून सगळ्यांकडून दुखावली जातेस. मी कधीच योग्य निर्णय घेत नाही ना. मग आत्ता घेते. तू आजच्याच मुंबईला परत जायचंयस. हो, तू लहान आहेस म्हणून घरातल्या सगळ्यांनी तुला नेहमी सांभाळून घेतलंय. पण म्हणून तू माझ्या सासरच्या माणसांना वाटेल ते बोलशील हे मी नाही खपवून घेणार. तू आजच्याच परत जायचंयस. आणि हा माझा अखेरचा निर्णय. ताई अगं, काय बोलतेस तू? मी बरोबरच बोलतेय वरदा. तू लहान असल्यापासून चांगलं वळण लावायचा प्रयत्न करते तुला. पण मोठी झाल्यावर सगळं विसरलीस ना. मी दिलेले संस्कारही विसरलीस. ताई अशी का बोलते सगळं? मी तुझ्या भल्यासाठीच केलं ना सगळं. माझं भलं मला चांगलंच कळतंय आणि तुझंही कळतंय.
म्हणून तुला जावंच लागेल. नाही ताई, मला इथे थांबायलाच हवं. आता तर तुला माझी जास्त गरज आहे अगं. ताई अगं, तू बहीण आहेस माझी, तुझ्यासाठी वाटतं म्हणून बोलले. इथेच चुकतेस ना तू वरदा. सासरच्या माणसांना भांडणाने नाही तर प्रेमाने जिंकायचं असतं. ताई अगं, कुठल्या मातीची बनली अस तू? इतकी सहनशीलता कुठून आणलीस? वरदा, हे सगळं उपजत असतं, कुठूनही आणावं लागत नाही. पण मी आज अगदी कृतार्थ झालो. खूप अभिमान वाटतोय मला पुरी तुझा. बाबा, तुम्हाला राग नाही ना आला माझा? पण माझा नाईलाज होता म्हणून मी. नाही रेवा, कोणीच रागवलेलं नाही तुझ्यावर. हे बघ, तू जे वागलीस ना ते योग्यच वागलीस. लग्न करून जेव्हा तू इथे आलीस तेव्हा इथली झालीस, त्यामुळे या घरात राहणाऱ्या लोकांचा सन्मान हाच तुझा मान, आणि मी सदैव तुझ्या पाठीची आहे. तेव्हा आम्ही उद्या सकाळीच निघतो. बाबा, मला तुम्हाला असं पाठवायचं नव्हतं, पण मी काय करू? तुम्ही इथली परिस्थिती बघताय ना, आणि तुम्हाला कसलाही त्रास झालेला मला नाही सहन होणार. तेव्हा कळतंय मला, आणि मुलीच्या सासरी बापानं किती दिवस राहायचं हे ठरवायला हवं ना. आता इथेही सगळं शांत झालंय, झाली वेळ आमची निघायची. वरदा, जाण्यापूर्वी माझं एक काम करशील? विचारतेस काय, सांग ग. आऊसाहेबांनी खरंच खाली बोलवलंय तुला. तिथे रॉमिलाही असेल, तिला सॉरी म्हणून हे प्रकरण थांबवशील प्लीज माझ्यासाठी? अगं, एवढी काकुळी तिला येऊन का बोलतेस? कानाला धरून सांग माझ्या, तुझ्यासाठी एक काय अशा हजार रॉमिलांना सॉरी म्हणेन मी. किती दुर्दैवी आहे ती, तिला माझ्यासारखी मोठी बहीण नाहीये ना. या वाड्यात श्रीमंतीच्या मागे लागली, पण तिच्यापेक्षा जास्त श्रीमंत तर मीच आहे. लव्ह यू ताई. I see you, I feel you, that is why I know you. इतकं भसाड्या आवाजात गायला काय झालंय? हे घर आहे, म्हशीचा घोटा नाही वाटेल तसं रेकायला. एक्सक्यूज मी मेघदत्त, पण आज तुम्हाला काहीही बोल, मला काही फरक पडणार नाहीये. आज मी खूप खुश आहे. ते दिसतच आहे. अरे, मी का खुश आहे ते तुम्हाला विचारलं नाही? तर मीच सांगते, आज त्या वरदाला सगळ्यांसमोर सॉरी म्हणायला लावलं. हे काय काढलंस नवीन? ती कशाला तुला सॉरी म्हणेल? तीच तर गंमत आहे, ती पण रेवासारखी माजुर्डी आहे. ती मला काहीही बोलेल आणि मी ऐकून घेणार. माझं खानदान काढलं तिने, काय काय बोलली ती मला माहितीये तुला? ती असं म्हणाली तुला? हो ना, पण मी पण काय कमी नाहीये. मी तिला माफी मागायला लावलीच, ते सगळ्यांसमोर, तिच्या बाबांसमोर पण. खूप लाड झाले त्या लोकांचे. आता यांचे पाहुणे मंडळी सुद्धा आमच्यावर तोंडसुख घेणार आहेत का? फक्त तोंडसुख नाही घेणार. आपण जर असंच यांच्या ताटाखालचं मांजर होऊन राहिलो ना, तर उष्टी खरकटी काढावी लागतील उद्या. आणि आऊसाहेब उभ्या आहेतच त्यांच्या पाठीशी. उद्या तुझी बायको तुला केरवारे करताना दिसली ना मेघदत्त, तरी आश्चर्य वाटून घेऊ नकोस तू. असं कसं करतील ते? मी काय हातात बांगड्या भरल्या नाहीयेत.